धावपळीच्या जगात आत्मिक शांतीसाठी माणसाच्या जीवनामध्ये धार्मिक कार्याकडे ओढ असणं गरजेचं आहे असं प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलं. अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं कविघर फाउंडेशनच्या पुढाकारातून श्री कलमेश्वर मंदिरात अखंड रुद्राभिषेक पूजा अर्चना विधी प्रारंभ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात रविवारी संपन्न झाला. याप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते. यावेळी हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी, कल्ल हिप्परगेचे गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी, सोलापूरचे विजयकुमार हत्तुरे, नागनाथ कोगनुरे, शिवकोंडा मुडबे, परमेश्वर यादवाड, राजकुमार सारणे, रमेश कोटगी, इरेश पाटील, कल्लप्पा हंगरगी, सिद्धाराम जानकर, सुरेश तोरणगी, माजी सरपंच सुरेश अर्जुन, रामचंद्र येळेगाव, अप्पासाहेब बिराजदार, वेदमूर्ती चंदय्या स्वामी, कविघर फाउंडेशनचे अध्यक्ष मेजर निंगप्पा बाके, चेअरमन सिद्धाराम बाके, उपसरपंच बसवराज बाके, पत्रकार रविकांत बगले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान श्री ग्रामदैवत कलमेश्वर मंदिरात अखंड रुद्राभिषेक पूजा अर्चना विधीचा प्रारंभ उपस्थित महास्वामीजी आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कविघर फाउंडेशनचे सदस्य सुरेश अर्जुन त्यांच्या सपत्नीक कलमेश्वर मूर्तीस रुद्राभिषेक पूजा अर्चना विधी पार पडला. या प्रसंगी पुढे बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आजच्या तरुण युवकांमध्ये धार्मिक कार्याची ओढ निर्माण करणं ही काळाची गरज बनली असून पूर्वजांपासून रूढी परंपरेनुसार आलेली प्रथा पुढे नेणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. या प्रसंगी आशीर्वचन पर मनोगत व्यक्त करताना हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी धार्मिक मनोभाव निर्माण करण्याचा उपक्रम आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असून हे कार्य पुढे न्यावं असं याप्रसंगी बोलताना ते म्हणाले. आज आपले अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जेवळगा या ग्रामामध्ये कविघर फाउंडेशन संचलित कलमेश्वर अखंड रुद्राभिषेक पूजा अर्चना विधी प्रारंभ झालेले आहे. या गावामध्ये कलमेश्वरांच्या मंदिरामध्ये अखंड रुद्राभिषेक निरंतर अभिषेक ते सर्व गावकरी मंडळांचा भक्तांचा इच्छा आहे. त्याचप्रमाणे आज आत्ता कविघर फाउंडेशनच्या संचलित ग्रुपच्या वतीने श्री कलमेश्वरांच्या देवस्थानामध्ये अखंड रुद्राभिषेक प्रारंभ झालेले आहे. या कार्यक्रम अति आनंद सर्व गावकरी लोकांना सुद्धा आनंद झालेले आहे. तसेच गावामध्ये सर्व लोकांना धार्मिक भावना निर्माण करण्यासाठीचे हे कार्यक्रम राबवलेले आहे. सर्व लोकांमध्ये आध्यात्मिक जीवन आता या कलियुगामध्ये 21व्या शतमानामध्ये आता लोकांमध्ये धार्मिक मनोभाव निर्माण जे झाल्यानंतर सर्व युवक मंडळामध्ये एक प्रकारचा आपल्या भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कार सर्व युवकांमध्ये
व्हायलाच पाहिजे म्हणून या कार्यक्रम राबवलेले आहे. या प्रसंगी कवीघर फाउंडेशनचे अध्यक्ष मेजर निंगप्पा बाके, सदस्य राजकुमार देवकते, सुरेश अर्जुन यांनीही कवीघर फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देताना या अखंड रुद्राभिषेक पूजा अर्चना माध्यमातून दररोज ग्रामदैवत कलमेश्वर मंदिरामध्ये धार्मिक रूढी परंपरा निर्माण करण्याकडे कल वाढणार असल्याचं ते म्हणाले. आध्यात्मिक व धार्मिक या ह्याच्याने कलमेश्वर महारुद्राभिषेक अखंड महारुद्राभिषेक ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या आता नवीन पिढी आपण सगळेजण मिळून ह्या गाव कलमेश्वरचं ग्रामदेवस्थ अखंड रुद्राभिषेक ठेवण्यात आलेला आहे आणि ह्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. मराठावर पाय ठेवत असताना जगातील वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे आणि ते गढूळपणाचं पोच या ग्रामीण भागात पोचलेले, त्यामुळं आत्ताची जी तरुण पिढी, स्पेशली तरुण पिढी जी वेगळ्याच मार्गाला लागलेली आहे, ते अध्यात्मापासून दूर आहे, त्यांची एक अध्यात्माला आणून त्यांना टच करण्यासाठी हा एक उपक्रम आम्ही कवीघर फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. रुद्राभिषेक कवीघर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत आजपासून रुद्राभिषेक व ते अखंड राबविण्यात आलेले आणि 365 दिवस अखंड गावातील प्रत्येक घरातील एक मेंबर यांचं सभासद नोंद करून आणि रोज रुद्राभिषेक करण्यात गावाकडून कवीघर फाउंडेशन मार्फत येणार आहे. दरम्यान उपस्थित मान्यवरांचा सत्कार कवीघर फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला. या प्रसंगी कवीघर फाउंडेशनचे सिद्धय्या स्वामी, बाबूराव बगले, रामचंद्र देवकते, चनबसवेश्वर स्वामी, सुरेश बगले, आनंद जाधव, बसवराज बगले आदी सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.